नमस्कार मित्रांनो मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे। मित्रांनो, LLB 3 इयर ऍडमिशन पोर्टलवरती एक नवीन नोटीस आलेली आहे, नोटीस नंबर 3। आणि ही नोटीस फक्त कॅप राऊंड 3 साठी नसून, जे विद्यार्थी कॅप राऊंड 1 आणि 2 मध्ये ऍडमिटेड झालेले आहेत, ज्यांनी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड 3 मध्ये पार्टिसिपेट केलेला आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी याच्यामध्ये काही महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत। जर आपण या इन्स्ट्रक्शन व्यवस्थित नाही वाचल्या, तर ज्यांना कॉलेज 3rd राऊंडमध्ये अलॉट होणार आहे किंवा ज्यांना 1st आणि 2nd राऊंडमध्ये ऑलरेडी कॉलेज अलॉट झालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं आणि 3rd राऊंडमध्ये ॲडमिशन मिळणार नाही। तर हे नेमकी नोटीस काय आहे आणि यामध्ये काय सांगितलेलं आहे ते स्टेप बाय स्टेप आपण जाणून घेणार आहोत। परंतु हे जाणून घेण्यासाठी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, इथून पुढचे सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला तर सुरू करूया व्हिडिओ। मित्रांनो, आपण जेव्हा सीईटी सेलच्या वेबसाईटला येऊ तेव्हा इथं LLB 3 इयरमध्ये आपण जेव्हा जाऊ तेव्हा तुमच्या समोर एक पॉपअप येईल, ऑल कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्टेड टू प्लीज रीड नोटीस नंबर 3 फॉर कॅप राऊंड 3 गिव्हन इन नोटिफिकेशन सेक्शन। ओके, तर इथं ही नोटीस आहे। तर ही नोटीस नेमकी काय आहे आपण पाहूयात। तर तुम्ही जर पाहत असाल तर ही नोटीस 31/8/2023 रोजी आलेली आहे। सर्वात महत्त्वाचा पॉइंट इथं दिलेला आहे, कॅन्डिडेट्स हू हॅव बीन अलॉटेड देअर फर्स्ट प्रेफरन्स आयदर इन राऊंड 1st और राऊंड 2nd बट नॉट रिपोर्टेड टू द कॉलेज फॉर कन्फर्मिंग ॲडमिशन आर नॉट इलिजिबल फॉर राऊंड 3। सच कॅन्डिडेट्स कॅन पार्टिसिपेट इन इन्स्टिट्यूशनल राऊंड, दॅट मीन्स राऊंड 4। तर ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट कॅप राऊंडमध्ये असेल किंवा सेकंड राऊंडमध्ये त्यांच्या फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज अलॉट झालं होतं परंतु त्यांनी त्या कॉलेजला जाऊन रिपोर्ट केलं नाही किंवा ऍडमिशन घेतलं नाही, तर असे विद्यार्थी 3rd राऊंडला पार्टिसिपेट करू शकणार नाहीत। ते विद्यार्थी 4th राऊंडमध्ये, ज्याला आपण कॉलेज लेवल राऊंड किंवा इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड म्हणतो, तिथं मात्र ते पार्टिसिपेट होऊ शकणार आहेत। नंबर 2चा पॉईंट आहे, कॅन्डिडेट्स हू हॅव रिजेक्टेड बाय द कॉलेज ड्यू टू डिस्क्रेपन्सी इन द ऍप्लिकेशन आर इलिजिबल टू पार्टिसिपेट फॉर राऊंड 3। तर ज्या विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंटमध्ये काही तफावत होती, त्रुटी होत्या आणि ज्यांचं ऍडमिशन नंबर लागल्यानंतर कॉलेजने रिजेक्ट केलं होतं, कॅप राऊंड 1st मध्ये असेल, कॅप राऊंड 2nd मध्ये असेल, तर असे विद्यार्थी 3rd राऊंडसाठी अप्लाय करू शकतात, ते इलिजिबल आहेत। नंबर 3चा पॉइंट ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे पाठीमागच्या काही व्हिडिओमध्ये। तर विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की माझा फॉर्म जो आहे सीईटी ऍप्लिकेशन फॉर्म तो चुकलेला आहे, त्याच्यामध्ये काही मिस्टेक्स आहेत, परंतु मी कॅप राऊंडचा फॉर्म बरोबर भरलेला आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही मिस्टेक्स नाहीत, तर मला ऍडमिशनला प्रॉब्लेम येईल का? तर कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। सीईटी सेलने इथं सांगितलेलं आहे, कॉलेज आर इन्फॉर्म्ड नॉट टू व्हेरीफाय। कॉलेजनी व्हेरीफाय करायचं नाही आहे काय? तर डिटेल्स फिल्ड इन सीईटी ऍप्लिकेशन फॉर्म। विद्यार्थ्यांनी सीईटी देण्यासाठी जो ऍप्लिकेशन फॉर्म भरला होता तिथले डिटेल्स कॉलेजनी व्हेरीफाय करायचे नाही आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत कॉलेज विल नॉट फोर्स द कॅन्डिडेट्स टू सबमिट द हॉल तिकीट फॉर द एक्झामिनेशन। कुठल्याही परिस्थितीत कॉलेजनी विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेताना हॉल तिकीटची डिमांड करायची नाही आहे आणि कॉलेजनी काय करायचं आहे, फक्त कॅप ऍप्लिकेशन फॉर्म हा व्हेरीफाय करायचा आहे। तर त्यानंतर जर आपण पाहिलं ओपन युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत एक इन्स्ट्रक्शन दिलेली आहे कॉलेजसाठी, ज्या विद्यार्थ्यांनी 3 इयर डिग्री एक्झामिनेशन फॉर एनी ओपन युनिव्हर्सिटी पास केली असेल, 12वीच्या ऐवजी त्यांनी कुठली तरी त्याला इक्विवेलेंट असणारी एक्झाम पास केली असेल, तर अशा विद्यार्थ्यांना ऍडमिशन द्यायचं आहे। ऑनरेबल हायकोर्टाने याबाबत डिसिजन दिलेला आहे 4 मे 2022 रोजी। जर विद्यार्थ्यांनी व्यवस्थित मार्क्स वगैरे भरले असतील तर ते व्हेरीफाय करायचे आहेत आणि सर्व बरोबर असेल तर त्यांना ऍडमिशन द्यायचं आहे। ऍडमिशन केव्हा रिजेक्ट करू शकतात? जर काही डिस्क्रेपन्सी ऑब्झर्व झाली तर ऍक्च्युअल मार्क्स आणि
फील्ड मार्क्स, आपण भरलेले मार्क्स आणि ऍक्च्युअल मार्क्स याच्यामध्ये जर काही तफावत असेल तर मात्र कॉलेज ऍडमिशन कॅन्सल करू शकतात, रिजेक्ट करू शकतात. परंतु ओपन युनिव्हर्सिटीमधून त्यांनी एज्युकेशन घेतलं आहे म्हणून त्यांचं ऍडमिशन हे कॉलेज नाकारू शकत नाहीत. पुढचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, कॅप राऊंड थर्डमध्ये कुठल्याही प्रकारचं बेटरमेंटचं ऑप्शन नसणार आहे, तिथं फक्त तुम्हाला फ्रीज हे ऑप्शन असणार आहे. तर आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांना नंबर लागलेला नव्हता, ज्यांनी फ्रीज केलेलं नाही किंवा बेटरमेंट केलेलं नाही, अशा विद्यार्थ्यांना 1000 रुपये भरून सीट ऍक्सेप्टन्सची फी 1000 रुपये भरायची आहे आणि सीट ऍक्सेप्ट करायचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी 1000 रुपये भरलेले आहेत त्यांना परत एकदा ही फी भरायची गरज नाही. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी विचारलं की मी फ्रीज केलं आहे परंतु कॉलेजला रिपोर्ट केलं नाही, किंवा बेटरमेंट केलं आहे सेकंड राऊंडमध्ये, फर्स्ट राऊंडमध्ये बेटरमेंट केलं होतं परंतु सेकंड राऊंडमध्ये पुन्हा तेच कॉलेज लागलं तर मी कॉलेजला ऍडमिशन घेतलं नाही, तर थर्ड राऊंडमध्ये मला परत पैसे भरावे लागतील का? तर इथं सांगितलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना परत एकदा पैसे भरायची गरज नाही. आणि सर्वात महत्त्वाचं इथं आता पहा, कॅन्डिडेट्स ऍडमिटेड इन राऊंड फर्स्ट, राऊंड सेकंड अँड राऊंड थर्ड विल हॅव टू सबमिट अँड अपलोड द ओरिजिनल CVC, TVC, NCL अँड EWS सर्टिफिकेट टील द लास्ट डेट ऑफ ऍडमिशन ऑफ राऊंड थर्ड, दॅट इज 14/9/2023. तर ज्या विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड फर्स्टमध्ये किंवा कॅप राऊंड सेकंडमध्ये किंवा जे विद्यार्थी आता कॅप राऊंड थर्डमध्ये ऍडमिशन घेणार आहेत त्यांनी ओरिजिनल सर्व सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी असेल किंवा नॉन क्रिमिनल असेल, EWS असेल, हे ओरिजिनल सर्टिफिकेट जमा करायचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड फर्स्ट आणि सेकंडमध्ये रिसिप्टवरती ऍडमिशन घेतलेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांना लास्ट डेट जी आहे ती 14/9/2023 ही असणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे तर त्यांनी ते ओरिजिनल डॉक्युमेंट कॉलेजमध्ये सबमिट करायचे आहेत. आणि आता इथं पहा, कॅन्डिडेट्स हू हॅव बीन अलॉटेड कॉलेज इन राऊंड थर्ड इन रिझर्व कॅटेगरी सीट ऑन द बेसिस ऑफ रिसिप्ट ऑफ CVC, TVC, NCL अँड EWS सर्टिफिकेट, देन कॉलेज शुड व्हेरीफाय द ओरिजिनल सर्टिफिकेट्स ॲट द टाइम ऑफ ऍडमिशन अँड अपलोड सेम ऑन द पोर्टल. तर ज्या विद्यार्थ्यांनी आता थर्ड राऊंडमध्ये ऍडमिशन घेणार आहेत रिझर्व कॅटेगरीमध्ये तर त्यांना ओरिजिनल सर्टिफिकेट कॉलेजमध्ये सबमिट करावे लागणार आहेत. विदाऊट ओरिजिनल सर्टिफिकेट्स कॉलेज शुड नॉट ऍडमिट द कॅन्डिडेट्स. तर थर्ड राऊंडमध्ये तुम्हाला, तुम्ही जर रिसिप्टवरून फॉर्म भरला असेल तर काही प्रॉब्लेम नाही, परंतु जेव्हा कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची वेळ येईल तेव्हा तुम्हाला ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिनल असेल, EWS असेल, TVC असेल, तर हे ओरिजिनल असतील तरच तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे. जर तुमच्याकडे हे सर्टिफिकेट नसेल तर तुमचा नंबर लागून देखील कॉलेज तुम्हाला ऍडमिशन देणार नाही. नो कॅन्डिडेट्स इज टू बी ऍडमिटेड विदाऊट ओरिजिनल CVC, TVC, NCL अँड EWS सर्टिफिकेट इन राऊंड थर्ड. तर आताचाच पॉईंट आहे, कुठल्याही विद्यार्थ्यांना ओरिजिनल या सर्टिफिकेट शिवाय ऍडमिशन देऊ नये असं सरळ सरळ इथं सांगितलेलं आहे. त्यामुळं तुमच्याकडं जर ओरिजिनल सर्टिफिकेट असतील, अवेलेबल होणार असेल, तरच या रिझर्व कॅटेगरीमधून तुम्ही ॲडमिशनसाठी ॲप्लाय करा. नसेल तर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये तुमची कॅटेगरी चेंज करू शकता. द कॅन्डिडेट्स हू फेल टू सबमिट अँड अपलोड द नेसेसरी सर्टिफिकेट, देअर ॲडमिशन शॅल बी कॅन्सल्ड बाय द कॉलेज थ्रू इट्स लॉगिन ऑर टू ऑनलाईन सिस्टम. जर फर्स्ट राऊंडमध्ये सेकंड राऊंडमध्ये तुम्ही रिसिप्टवरून ॲडमिशन घेतलं आणि काही कारणाचं तुमचं नॉन क्रिमिनल तिथं रिजेक्ट केलं गेलं किंवा तुम्हाला मिळालंच नाही, तर तुमचं ॲडमिशन कॉलेजला कॅन्सल करण्याची अथॉरिटी आहे. तुमच्याकडे वेळ आहे तो 14/9/2023. आणि पुढे एक पॉईंट आहे, दिस कॅन्डिडेट्स मे अप्लाय फॉर द इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड इन ओपन कॅटेगरी. आणि ज्या विद्यार्थ्यांकडं हे सर्टिफिकेट नाही आहेत तर त्यांना नंबर लागून देखील थर्ड राऊंडमध्ये त्यांचं ऍडमिशन होणार नाही, त्यांना ऍडमिशन मिळणार नाही. तर हे विद्यार्थी काय करू शकतात, चौथी राऊंड जे आहे ज्याला इन्स्टिट्यूशनल राऊंड म्हणलेला आहे तिथं ओपन कॅटेगरीमधून जर ते रिक्वायर्ड कंडिशन्स फुलफिल करत असतील तर ओपन कॅटेगरीमधून ते त्यांचं
फॉर्म फोर्थ राउंड साठी करू शकता. एनी ऍडमिटेड कॅन्डिडेट इन राऊंड फर्स्ट राऊंड सेकंड अँड राऊंड थर्ड विश टू पार्टिसिपेट इन इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड दॅट इज राऊंड फोर देन ही शी विल हॅव टू कॅन्सल हिज हर अर्लियर ऍडमिशन थ्रू कॉलेज लॉग इन देन ओनली ही ऑर शी विल बी इलिजिबल टू पार्टिसिपेट इन इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की मला जर थर्ड राऊंडमध्ये नंबर लागला तर मी फोर्थ राऊंडमध्ये ॲडमिशन घेऊ शकतो का, किंवा ऑलरेडी फर्स्ट सेकंड राऊंडमध्ये आम्ही ॲडमिशन घेतलेलं आहे तर लास्ट राऊंडमध्ये आम्ही ॲडमिशनसाठी अप्लाय करू शकतो का. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंडमध्ये पार्टिसिपेट व्हायचं असेल तर तुम्हाला अगोदरचं ॲडमिशन हे कॉलेज लॉग इनमधून जाऊन कॉलेजमध्ये जाऊन कॅन्सल करावं लागेल, आणि जर कॅन्सल केलं तरच तुम्हाला लास्ट राऊंडमध्ये ॲडमिशनसाठी अप्लाय करता येईल. द कॅन्डिडेट्स हू हॅव अपलोडेड रिसिप्ट ऑफ द ॲप्लिकेशन ऑफ सी वी सी टी व्ही सी एन सी एल ई डब्ल्यू एस इन कॅप ॲप्लिकेशन फॉर्म अँड इफ हॅव नॉट रिसिव्ड द डॉक्युमेंट्स देन ही ऑब्लिक शी शूड एडिट ॲप्लिकेशन फॉर्म टू बी इलिजिबल फॉर अलोकेशन थ्रू ओपन कॅटेगरी इन इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड ॲज पर द अपडेटेड शेड्यूल डिस्प्ले ऑन द कॅप पोर्टल. तर ज्या विद्यार्थ्यांकडं हे डॉक्युमेंट नाही आहेत ते विद्यार्थी इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंडसाठी त्यांची कॅटेगरी ओपनमध्ये कन्वर्ट करू शकतात. त्यानंतर एक सूचना किंवा सल्ला दिलेला आहे, कॅप राऊंड फोरसाठी किंवा इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंडसाठी जागा कमी शिल्लक राहणार आहेत, त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना थर्ड राऊंडमध्ये कॉलेज अलॉट होईल त्यांनी तिथं ॲडमिशन घ्यावं असा सल्ला सीईटी सेलनं दिलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ह्या अतिशय महत्त्वाची नोटिफिकेशन होती. ही नोटीस तुम्हाला समजली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.